स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात की कुठून आलोय काय नाही. तसं नांदेड जिल्ह्यामध्ये खूप छोटं गाव आमचं, म्हणजे एकदम तुमच्यापैकी मॅक्सिमम लोक तशीच असतील, एकदम खेड्यातून आलेली आणि कुठेतरी तशाच बॅकग्राऊंडमध्ये शिकलेली. तुमची बॅच कधीपासून चालू झाली? कालपासून. सगळ्यांचं नवीन आहे. त्याच्या अगोदर कुठं क्लासेस वगैरे केलेत कोणी याच्या अगोदर? ओके. तर MPSC चा अभ्यास करताना, म्हणजे सुरुवातीला मी थोडंसं माझ्याबद्दल माहिती सांगतो आणि जेणेकरून मग नंतर एकदा आपण ट्रॅकवर आलो की मग आपण MPSC आणि UPSC कडे वळू. आता प्रॉपर तुमची बॅच म्हणजे MPSC ची बॅच ना, तर मग आपण मोस्टली MPSC बद्दलच फोकस करू की कोणत्या टप्प्याने आपल्याला जायचं आहे आणि काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि काय काय चुका होतात, काय काय छोट्या गोष्टी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्यासोबतचा आपला एवढाच अभ्यास करतो, आपण पण तेवढाच अभ्यास करतो, पण एखाद्याचा रँक येतो आणि एखाद्याचा येत नाही. तर त्या दोघांच्या अभ्यासामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या छोट्या गोष्टी असतात की काय नेमकं चुकतं की जेणेकरून एकाचा रँक येतो आणि दुसऱ्याचा येत नाही तेवढाच वेळ देऊनसुद्धा? कारण इथं आलेत पुण्यात अभ्यासाला म्हणजे सिरियसच लोक येतात, फक्त पैसे खर्च करायची ॲबिलिटी आहे म्हणून कोणी पुण्याला येत नाही. खरंच ज्यांच्या ॲस्पायरेशन्स आहेत काहीतरी होण्याचं, तेच लोक फक्त पुण्याला येतात. तर मग त्यातनं तुम्हाला माहिती असेल की सक्सेस रेट खूप कमी असतो. तुम्ही जर त्याचं ॲनालिसिस वगैरे केलात, बघितलात, तर ज्यावेळेला MPSC सगळ्यात जास्त जागा काढते त्यावेळेला 0.1% वगैरे त्यांचा सक्सेस रेट असतो. सगळ्यात जास्त ज्यावेळेला जागा येतात त्यावेळेला, बाकीच्या वेळेला जर कमी असतील तर त्यापेक्षा कमी असतो त्यांचा सक्सेस रेट. आणि एक तुम्ही ऑब्झर्व करा, आत्ता तुम्हाला नवीन आहे थोडंसं येत नाही, पण जे विद्यार्थी PSI STI ASO च्या परीक्षेत PSI STI होतात तेच विद्यार्थी दुसऱ्या कोणत्या तरी परीक्षेत पोस्ट काढतात, RFO होतात तेच विद्यार्थी MPSC तनं काहीतरी पोस्ट काढतात. म्हणजे एकच विद्यार्थी प्रत्येक परीक्षेमध्ये सिलेक्ट होत असतो तोच विद्यार्थी, कारण त्याला तो ट्रॅक सापडला आहे अभ्यासाचा, MPSC ला नेमकं काय पाहिजे त्याला ते भेटलं आहे म्हणून तो त्या ट्रॅकवर जात असतो आणि तोच होतो. पण मग सक्सेस रेट जर तुम्ही बघितलात की एक 50 लोक, एक म्हणजे समजा MPSC ने 100 जागा काढल्यात, त्यातल्या 30-40 लोक तर सगळ्याच लिस्टमध्ये असतात. म्हणजे जे लोक ह्या लिस्टमध्ये ते लोक तिथंच, ते लोक तिथंच. त्याच्यामुळं इफेक्टिव्ह सक्सेस रेट किती आहे तो त्यापेक्षा कमी असतो, लक्षात ठेवा. म्हणजे मी तुम्हाला डिस्करेज नाही करत, फक्त रियालिटी सांगतोय की हे असं आहे. एकदा रियालिटी आपल्याला कळाली की मग आपल्याला अभ्यासाला प्रॉपर सिरियसनेस किती देणं गरजेचं आहे ती गोष्ट आपल्याला समजते. तर त्याच्यामुळं त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ह्या प्रवासात येताना की म्हणजे आपण बरेचसे लोक असते क्लिअर नसतो की नेमकं आपल्याला MPSC UPSC काय करायचं, मग ते क्लॅरिटी ऑफ थॉट नसते. तर ती क्लॅरिटी ऑफ थॉट आपल्या सुरुवातीला येणं गरजेचं आहे, कारण या प्रोसेसमध्ये कसं आहे बऱ्याच वेळेला 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष द्यावे लागतात. मग जसं जसं तुम्ही पुढे जाल तुमच्या प्रोसेसमध्ये 2-3 वर्षाच्या नंतर, त्यावेळेला कंटाळा यायला लागतो की नेमकं आपण कशासाठी करतोय, का करतोय, आपल्याला होईल का नाही, आपल्या स्वतःच्या ॲबिलिटीवर आपल्याला शंका यायला लागते. मग त्यावेळेला आपल्याला काहीतरी जे मोटिवेशन आहे जे की परमनंट आहे, ते परमनंट मोटिवेशन जर आपल्यासोबत असेल तर ह्या गोष्टींना आपल्याला आपल्या ॲबिलिटीजवर पण संशय येणार नाही, एक. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला नेमकं काय करायचं आहे हा ही गोष्ट आपल्या मनात राहणार नाही. मग आपण कॉन्स्टंटली आपलं जे काही मोटिवेशन आहे त्याला अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहू. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण प्रत्येकाला हे पॉसिबल नाही आहे की पहिल्या अटेम्प्टमध्ये काहीतरी दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मिळेल, हे पॉसिबल नाही, लक्षात ठेव. तर काही लोक आता म्हणजे जस्तींची ॲबिलिटी जशी आहे, म्हणजे आपल्याला माहिती असतं आपल्या प्रत्येकाची क्षमता काय, म्हणजे आपलं ग्रॅज्युएशनचं बॅकग्राऊंड काय, ग्रॅज्युएशनमध्ये आपलं पर्सेंटेज काय, आपण किती वेळ अभ्यास करू शकतो, आपली ग्रास्पिंग पॉवर काय, आपलं मेमोरायझेशन काय, किंवा आपल्याला एखादी गोष्ट कळाली तर त्या ट्रॅकवर जाण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागतात, या गोष्टी कळण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. मग त्या गोष्टी हे केल्याच्यानंतर हळूहळू आपल्याला ट्रॅक सापडतो, असं काही नाही. पण असं नाही की म्हणजे एवढा कमी रेट आहे म्हणजे आपण त्याचा अभ्यासच करू नये किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करू नये, करायलाच पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न. तर या गोष्टी याच्यात खूप महत्त्वाच्या असतात की आपल्याला रियालिटी चेक आला पाहिजे. तर माझं कसं होतं की आम्ही 12वीपर्यंत लातूरला होतो शिकायला, म्हणजे आमचं
दहावीपर्यंत शिक्षण हॉस्टेलवर झालं, म्हणजे घरी कधी राहिलेलं नाही, चौथीच्या नंतर हॉस्टेलवरच राहून शिक्षण झालेलं. नंतर 11वी 12वीला लातूरला होतो शिकायला. मग 11वी 12वीला लातूरला होतो तर मग MBBS करायचं की काय करायचं? म्हणजे आमच्या घरचं बॅकग्राऊंड एकदम साधं, आई वडील शेती करतात, शेती बऱ्यापैकी आहे, पण मराठवाडा म्हणलं की मग पावसाची शाश्वती नसते किंवा कमी शाश्वती आहे पावसाची, त्याच्यामुळं आई वडील एकदम साध्या परिस्थितीत. मग आपल्याला काहीतरी चांगला बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. आपण इच्छा आहे आपलं करण्याची की स्पर्धा परीक्षेत आपल्याला जायचं आहे, पण आपलं बॅकग्राऊंड काहीतरी चांगलं असावं, जे की तुम्ही सध्या खूप लोकांकडनं ऐकत असाल की प्लॅन बी काहीतरी चांगलं असणं गरजेचं आहे. प्लॅन बी म्हणजे काय? तर आपण स्पर्धा परीक्षेच्या जर्नीमध्ये जात असताना त्याच्यात यशाची शाश्वतता कमी आहे, म्हणजे पॉसिबिलिटी. तर त्याच्यासाठी जर इकडे यश नाही मिळालं आपल्याला तर आपलं अल्टरनेटिव्ह काय? तर तुम्ही इंजिनियर असाल तर मग ते इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये तुम्हाला काय अपॉर्च्युनिटी आहेत, किंवा तुम्ही DEd केलं आहे, BEd केलं आहे, काहीतरी केलेलं आहे, तर त्या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहेत? तर या गोष्टी तयार राहणं थोड्याशा गरजेचं असतं, लक्षात ठेवा. कमीत कमी ज्या लोकांचं बॅकग्राऊंड चांगलं नाही, आता म्हणजे मी त्या कॅटेगरीतला की आई वडील शेती करतात आणि आपल्याला शेती करण्याची इच्छा नाही तिकडे जाऊन, तर मग त्याच्यासाठी माझं काहीतरी दुसरा प्लॅन काय, म्हणजे अल्टरनेटिव्ह करिअर म्हणून मी कशाची निवड करेल? तर मी निवड केली की मला डॉक्टर व्हायचं अल्टरनेटिव्ह करिअर. मला जर इकडे जर आलं नाही यश तर मी त्या क्षेत्रामध्ये जाऊन चांगलं काम करू शकतो. तर हे क्लॅरिटी माझ्यामध्ये होती त्यावेळेला. मग ही क्लॅरिटी कशातनं आली? तर ती आपल्या जडणघडणीतनं येतं, कोणाला येऊ शकते कोणाला येत नाही त्या त्या वयानुसार ती मॅच्युरिटी. तर मग मला माहिती होतं की आपल्याला हे करायचं. मग आम्ही MBBSचा अभ्यास केला आणि मी MBBSला लातूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. मग तिथं असताना आणि मी 11वी 12वीला किंवा शाळेत असताना मला माझ्या जिल्ह्याचे काही अडचणी वगैरे असतील, किंवा मग बऱ्याच वेळेला अडचणीचं कसं असतं, सोल्युशन भेटलं की आपल्याला ही अडचण होती असं कळायला लागतं. तर मग आमच्या जिल्ह्यामध्ये श्रीकर परदेशी सर जिल्हाधिकारी होते, त्याच्यानंतर लातूरमध्ये असताना मी MBBSला प्रवीण गेडाम सर होते. तर यांचं काम खूप चांगलं आहे आमच्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे एकदम बेसिक आणि एकदम चांगल्या पद्धतीचं काम केलेलं. तर मग हे जे अट्रॅक्शन असतं सर्व्हिसेसचं, की यामुळे आपल्याला पद मिळतं, यामध्ये आपल्याला पैसा मिळतो, गाडी मिळते, अधिकार मिळतात, तर याच्या पुढं जाऊन काहीतरी एक आपल्याला चांगलं काम करता येतं, हा दृष्टिकोन या अधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्हाला भेटायला चालू झालं. की त्यांना आपल्या कॉलेजला बोलवणं, त्यांच्या कामाचं रूपरेषा समजून घेणं, कशा पद्धतीचं चांगलं काम करता येतं या गोष्टी समजून घेणं, या गोष्टी आम्ही आमच्या कॉलेजमध्ये असताना. आता तुम्हाला माहिती आहे की आपलं वार्षिक स्नेहसंमेलन असतं, वेगवेगळे कार्यक्रम असतात आपल्या कॉलेजमध्ये आपण करताना, मग त्यावेळेला आपण कोणाला तरी गेस्ट बोलवतो, तर मग आम्ही अशा लोकांना गेस्ट म्हणून बोलवायचो. आणि मेडिकल कॉलेज असल्यामुळं त्या लोकांना पण तिथं यायला आनंद वाटायचा. प्रवीण गेडाम सर डॉक्टर होते, श्रीकर परदेशी सर डॉक्टर होते, त्याच्यामुळे मेडिकल कॉलेजला यायला त्याला नाही म्हणता यायचं नाही, मग ते यायचे. मग ह्या गोष्टी असल्यामुळं ते आले. मग आता त्यांच्यातनं एक जिल्हाधिकारी म्हणून, आता नांदेड जिल्हा त्यावेळेला खूप कॉपी चालायची, म्हणजे 10वी 12वी अगोदर कसं होतं, हे आता सध्या जे DEdला TET नावाची एक्झाम असते, हे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असं काही प्रकार नव्हतं त्यावेळेला. तर मग ज्यांना 10वी 12वीला पर्सेंटेज जास्त ते शिक्षक होणार, म्हणजे ते DEdला जाणार आणि ते शिक्षक होणार अशी पद्धती होती. त्याच्यामुळं भयंकर कॉपी चालायची 12वीला, फक्त कॉपी चालायची. आणि मग वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांच्या संस्था असल्यामुळं मग ते काय करायचे की पैसे देऊन ॲडमिशन करायचं आणि फक्त परीक्षेला येऊन मार्क घ्यायचे आणि पर्सेंटेज घेऊन जायचं. तर अशा संस्था खूप जास्त होत्या नांदेड जिल्ह्यामध्ये. तर मग श्रीकर परदेशी सरांनी काय केलं की हे आता कसं आहे, इन्स्टंट जरी तुम्हाला फायदा दिसत असला तिथं, तर ते लॉंग टर्ममध्ये काही सस्टेनेबल नाही. जे कॉपी करून आलेले शिक्षक आहेत ते कशा पद्धतीचं नॉलेज त्यांच्या विद्यार्थ्यांना देतील याच्याबद्दलची हे करायला नको आहे. तर हे आहे, तर बेसिक एज्युकेशन जे आहे तेच नंतर क्रंबल होण्याचे चान्सेस यातनं खूप जास्त आहेत. हा लॉंग टर्म इम्पॅक्ट त्यांना दिसला, मग त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या लेवलला, म्हणजे प्रत्येक शाळेवर पोलीस अधिकारी पाठवायचे, जी सगळ्यात चांगली आहे. समजा एखाद्या आमदाराची शाळा आहे, तिथं साधे पोलीस पाठवले तर मग तिथं जमणार नाही, मग मोठ्या अधिकाऱ्याला त्या शाळेवर पाठवायचं. तर मग हे अशा पद्धतीनं त्यांनी प्रत्येक इन्स्टिट्यूटचं प्लॅनिंग केलं की कोणत्या कोणत्या लोकांच्या संस्था आहेत, मग ह्या गोष्टी आयडेंटिफाय करून त्यांनी चांगलं प्लॅनिंग करून 2 वर्षामध्ये पूर्ण कॉपी त्यांनी मुक्त करण्याचं हे केलं जिल्ह्यामध्ये. तर आणि ह्याला सपोर्टिव्ह काय झालं की त्याच 2 वर्षाच्या नंतर DEdला याचं महत्त्व आलं नाही, म्हणजे मार्कांचं, आता TET आली होती आणि त्याच्यामुळं त्यांना सपोर्टिव्ह झालं की मग ती कॉपी पूर्णच बंद झाली जिल्ह्यातली. तर मग हे अशा पद्धतीचे निर्णय त्यांचे जे असतील, किंवा लोकसहभाग जे आहे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये लोकांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न असेल, त्यांनी काय केलं की म्हणजे पाणी टंचाई मुक्त जिल्हा करण्यासाठी प्रत्येक शाळेला
शाळेच्या शिक्षकांना म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यांची एक मीटिंग बोलवली त्यांनी. आणि त्या मीटिंग बोलवून त्यांनी काय केलं की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक वनराई बंधाऱ्याचं काम करायचं, जेणेकरून तिथल्या भागाची पाण्याची पातळी वाढेल. तर मग हे काय झालं, एकतर आपण ते हे जे म्हणतो ना पर्यावरणाचं शिक्षण, हे कुठल्या शाळेमध्ये होतं? कुठल्याही शाळेमध्ये होत नाही. तर त्यांनी ह्या दोन्ही गोष्टी अचीव केल्या, एकतर विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलची आवड पण निर्माण केली आणि दुसरी गोष्ट लोकसहभाग, त्या विद्यार्थ्यांच्या सहभागातनं पाण्याची पातळी पण वाढवली. तर म्हणजे हे असे जे इनिशिएटिव्ह आहेत हे तुम्हाला त्या लेवलला गेल्याच्या नंतर ते अधिकार प्राप्त होतात, लक्षात ठेवा. तर हे गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला आम्हाला जाणवायला लागली की ही खूप महत्त्वाची आहे आणि कुठेही बाहेर मिळत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही आय टीच्या फील्डमध्ये कितीही मोठ्या लेवलला जा, तुम्हाला ही गोष्ट नाही मिळत, ही गोष्ट इथंच मिळते. ह्याच्यासोबत दुसरी गोष्ट काय होते, आपल्या फील्डमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सरकारी रिसोर्सेस पूर्णपणे वापरता येतात, तुम्हाला काही करायची गरज नाही. फायनान्शियल रिसोर्सेस मिळतात, ह्युमन रिसोर्सेस मिळतात, म्हणचाल तेवढे मिळतात. त्याच्यामुळं एकतर तुम्हाला अधिकार तर मिळतातच, पण तुमचं जर नियत चांगले असेल, म्हणजे तुमचे विचार चांगले असतील, समाजामध्ये काहीतरी मी चांगलं काम करू शकतो, तुम्हाला ते नाव फेम हे तर हे पॅरलली गोष्टी येत जातात. तुम्हाला त्याच्यासाठी काहीच झगडायची, काहीच प्रयत्न करायची गरज नाही, ती येत जातात. फक्त तुम्हाला इंटेन्शन तुमचे चांगले असतील, तुम्ही चांगलं काम करू शकत असाल, तर ह्या गोष्टी मिळतात. तर मग ह्या गोष्टी आम्ही शिकत गेलो की आपल्याला अधिकार मिळतात, आपल्याला सरकारी रिसोर्सेस मिळतात, ह्युमन रिसोर्सेस मिळतात, आपल्याला काही करायची गरज नाही आहे, फक्त इंटेन्शन आणि आपले आयडियाज असतील तर ते चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता येतात. या गोष्टी आम्हाला समजायला लागल्या आणि मग त्यातनं एक आमची जी अगोदरची अट्रॅक्शन होतं ह्या सर्व्हिसेसबद्दल, ते अट्रॅक्शन आणखी दृढ व्हायला लागलं की आपल्याला हे करायचंच आहे. मग त्या दृष्टिकोनातनं मग आम्ही MBBSला आल्याच्या नंतर कॉलेजमध्ये 4-5 लोकांचा ग्रुप झाला किंवा आपण UPSCचा अभ्यास करायचा, मग 5-6 लोकांनी मग MBBSच्या फायनल वर्षापासून काहीतरी एक छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. तर मग अशा पद्धतीनं मी ह्या क्षेत्राकडे वळलो की म्हणजे सुरुवातीचं अट्रॅक्शन काय ह्या फील्डचं माझं. तर अशा पद्धतीनं मग आपण प्रत्येकाने आपलं काय अट्रॅक्शन आहे ही गोष्ट हे करायला शिका, नोट डाऊन करा, तुम्ही ते दररोज तुम्हाला रिमाइंड करायला ठेवा. कारण तुम्हाला ह्या लॉंग टर्मच्या या म्हणजे फारच जिकिरीची प्रोसेस आहे, फारच अवघड आहे हे टप्पा. तर ह्या टप्प्यामध्ये तुम्हाला नेहमी जर मोटिवेशन काय देत असेल तर तुमचं ही बेसिक जे इंटेन्शन आहे, बेसिक मोटिवेशन आहे, तर ही इथून मिळणार आहे, लक्षात ठेवा. तर ही गोष्ट तुम्हाला आता मे बी याचं एवढं सिरियसनेस येणार नाही, पण जसं जसं तुम्ही ह्या टप्प्यावर पुढं पुढं जाल त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट जाणवेल की ही गोष्ट किती महत्त्वाची आहे आपल्या या टप्प्यामध्ये. कारण एवढं नैराश्य येतं बऱ्याच वेळेला. आपण काय करतो की एक वेळा दोन वेळा म्हणजे मी UPSCची म्हणजे मी 2015 प्रयत्न केला, 15, 16, 17, 18 चारही वर्षी UPSCची मुख्य परीक्षा दिली, म्हणजे प्रिलिम्स मी कधी फेल झालो नाही UPSCच्या ह्याच्यात पण आणि MPSCच्या ह्याच्यात पण. तर मग मुख्य परीक्षा दिल्याच्या नंतर म्हणजे पहिल्या वेळेला फेल झालं, मग आपण काय करतो, कसं असतं मार्किंग सिस्टीम, MPSCचं आपल्याला लगेच मार्क कळतात ऑब्जेक्टिव्ह हे असल्यामुळं. UPSC वर्ष संपल्याच्या नंतर मार्क देते, म्हणजे पूर्ण प्रोसेस म्हणजे प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर सगळ्यांचे मार्क येतात की आपल्याला किती मार्क पडले, कोणत्या विषयाला किती पडले, हे तिथं कळतं. म्हणजे पुढच्या परीक्षेच्या ऐन तोंडावर आपल्याला कळतं मागच्या परीक्षेमध्ये आपलं हे चुकलं होतं म्हणून, म्हणजे वेळच नसतो आपल्याकडे म्हणजे काहीच. कारण मुख्य परीक्षा झाल्याच्या नंतर एक 4 महिन्याचा गॅप असतो आपल्याला, म्हणजे ते इंटरव्ह्यू 1-2.5 महिने आणि मग ते इंटरव्ह्यूचा वेळ मिळतो, मग तिथंच आपल्याला वेळ मिळतो मेन की आपलं काय चुकतं त्याच्यावर फोकस करायला. पण UPSCचं एवढं अनप्रेडिक्टेबल असतं की आपल्याला ज्या विषयामध्ये वाटते चांगले मार्क येतात तिथं कधीच चांगले मार्क येत नाहीत. आणि जे अनएक्सपेक्टेड करतो की इथं आपला एवढा चांगला गेला नव्हता, पण तिथं अनएक्सपेक्टेडली जास्त मार्क येऊन जातात, खूप कॉमनली असं होतं. तर मग ते UPSCचा आपल्याला वेळ कमी मिळतो तो आपल्याला आपले आपले करेक्शन करायला. पण MPSCमध्ये आपल्याला लगेचच मार्क कळतो, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो, 1-4-5 दिवसांमध्ये की येते आणि आपल्याला ॲव्हरेज स्कोअर आपला कळून येतो, मग आपल्याला ते लवकर आपल्या चुका सुधारायला मदत होते MPSCमध्ये, तसं UPSCमध्ये होत नाही. तर मग एक 2 अटेम्प्ट दिल्याच्या नंतर आपण आपल्या चुका सुधारायला बघतो की काय चुकतं नेमकं, आपल्या आपल्या टीचर्सला भेटायला बघतो आणि त्या टीचर्स म्हणजे हे सांगितलं ते सांगितलं, मग आपली एखादी टेस्ट सिरीज कमी पडली, एखादा निबंधाचा भाग कमी पडला, मग त्याच्यावर आपण प्रयत्न करायला लागतो, मग परत तसंच व्हायला लागतं तिसऱ्या चौथ्या. हे एवढं नैराश्यग्रस्त असतं की ज्या वेळेला हे आपण प्रयत्न करून पण येत नाही बऱ्याच वेळेला रडू येतं, लक्षात ठेवा की काय चुकतं नेमकं आपलं. कारण हे खूप वाईट आणि हे असतं आणि याच्यामध्ये कसं असतं, सोशल प्रेशर हा खूप मोठा घटक असतो. आता काय, काही मुली आहेत समजा, काही मुलींनी उशिरा सुरुवात केली अभ्यासाला, मग लग्नाचं वय होतं, आई वडील लग्नासाठी विचारत असतात, मग बाकीचे कोणीतरी लग्नासाठी विचारत असतात आणि हे प्रॅक्टिकल आहे, लक्षात ठेवा, सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे गोष्ट आहे. मग हे विचारत असतात आणि मग मुलगी 2 अटेम्प्ट दिली, 3 अटेम्प्ट दिली, काहीच होत नाही, काय करताय, काय करते तुमची मुलगी. बऱ्याच वेळेला कोणतरी इंजिनियर आहे, आपल्याच सोबतचा कलिक 5 लाखाचं 10 लाखाचं 12 लाखाचं 14 लाखाचं पॅकेज घेऊन कुठं ड्युटी करतो, त्यांना ते खूप भारी वाटते. मग आपल्या आईवडील वाटतं, आपल्या त्या मित्राच्या आईवडील आपल्या आईवडील, तुमचा मुलगा काय करतोय,
एमपीएससी करतोय, तुमचा मुलगा काय करतो एमपीएससी करतोय, एक वर्ष सांगतात, दोन वर्ष सांगतात, तीन वर्ष सांगतात, किती वर्ष सांगणार की एमपीएससी करतोय. तर हे सोशल प्रेशर आई वडिलावर येतो, लक्षात ठेव. मग आई वडिलांना जे बाहेर सोसावं लागतं ते आपल्याला सांगतात की बस झालं आता इंजिनिअरिंग आहे, कुठेतरी बघा जॉब मिळतोय का नोकरी मिळते का. तर ह्या पॉझिटिव्ह ह्या गोष्टी येतात लक्षात ठेवा पुढं जसं जसं प्रोसेसमध्ये आपण जाऊ. तर ह्या गोष्टी पण तुम्ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे की सुरुवातीपासून एकदम चांगलं हे करा. म्हणजे पहिल्याच आठवड्यामध्ये आपलं काय चुकतं आहे, अभ्यास करताना टेस्ट सिरीजमध्ये आपलं काय चुकतं आहे, तर आपल्या चुका लवकरात लवकर आपल्याला शोधून घेतल्या पाहिजे. मग आपल्या चुका लवकरात लवकर शोधल्या की मग आपल्याला त्याची उत्तरं सापडतात. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर मग असं आलो, मग 2014 18 अटेम्प्ट दिले यू पी एस सीचे, आणि मग 18 अटेम्प्ट दिल्याच्यानंतर चारही वेळेला झालेलं नाही यू पी एस सीमध्ये. मग नंतर एक अटेम्प्ट स्किप करून 2019 ॲड चांगली होती, जागा पण चांगल्या होत्या. मग एक वर्ष एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला. मग त्या अटेम्प्टमध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू तिन्ही स्टेजेसला क्वालिफाय होऊन मग मला डी वाय एस पी पद मिळालं 2019. तर पण हे कसं आहे, जरी हा माझा पहिला अटेम्प्ट असला एम पी एस सीचा, तरी हे यश काही ते एक वर्षाचं नाही आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, ते यश एक वर्षाचं नाही आहे. त्याच्यामध्ये मागच्या 4 मी यू पी एस सीसाठी जो अभ्यास केला, यू पी एस सीचा अभ्यास आणि एम पी एस सीचा अभ्यास, याच्यामध्ये जवळपास एक 40-50% तरी सारखेपणा येतो. म्हणजे प्रिलिम्स तरी खूप सारखी येते, मेन्समध्ये थोडासा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे आणि सिलेबसचा हे पण वेगळा आहे, आवाका पण वेगळा आहे, त्याच्यामुळे मेन्समध्ये थोडेसे चेंजेस होते. तर त्या यू पी एस सीच्या 4 अभ्यासाचा खूप फायदा इकडे झाला आणि ऑब्जेक्टिव्हिटी चांगली होती. म्हणजे एम बी बी एसला येताना पण त्या ऑब्जेक्टिव्हिटीमधनं मी तिथं गेलेलो. एम बी बी एस झाल्याच्यानंतर इथं यू पी एस सीच्या प्रिलिम्स मी कधीच फेल झाले नाही, म्हणजे माझी ऑब्जेक्टिव्हिटी चांगली होती, म्हणजे त्या गोष्टीकडे फोकस. आणि तोच पॅटर्न एम पी एस सीमध्ये असल्यामुळं त्या गोष्टीचा मला फायदा चांगला झाला. तर या गोष्टी आहेत की असं कुठंतरी ते जरी असेल की फर्स्ट अटेम्प्ट आहे, फर्स्ट अटेम्प्टमध्ये यश मिळालं, तरी ती मागच्या 4 मेहनत त्याच्यामागे होती. तर त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास करून आपल्या चुका शोधणं गरजेचं आहे. तर मग हा म्हणजे मी, मग त्याच्यानंतर परत मी यू पी एस सीचा अटेम्प्ट दिला होता 2020, त्यावेळेस आपण परत मुख्य परीक्षा दिली आणि परत मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो नाही. तर मग आता सध्या थांबवलेलं आहे काम, आता आणखी एक हा अटेम्प्ट आहे, बघू काय होतं. तर मग असं जर्नी आहे. तर मी तुम्हाला एक आता बेसिक आयडिया देतो की हे झालं माझ्या ह्याच्याबद्दल. तर एम पी एस सी करताय तुम्ही, तर एम पी एस सीमध्ये तुम्हाला बेसिकली माहिती आहे की तुम्ही हे सगळं करून आलाय की एम पी एस सीमध्ये 3 आहेत, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, आणि मग ते आपल्याला प्रत्येक दोन्ही परीक्षेचा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह आहे आणि इंटरव्ह्यूचा सब्जेक्टिव्ह आहे पॅटर्न. पण एक लक्षात घ्या की ह्याचा अभ्यास करताना की प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू असं जरी असेल तर तयारी तुम्हाला ती उलटी करावी लागते. म्हणजे इंटरव्ह्यूचा अभ्यास सगळ्यात अगोदर चालू ठेवावा लागतो तुम्हाला, कारण हा तुमच्या जडणघडणीचा भाग आहे, लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूचा अभ्यास जो आहे, तर इंटरव्ह्यूचा अभ्यास आपला नेहमी चालू राहतो. तो काही असं म्हणजे मेन्स झाल्याच्यानंतर जे आपल्याला 2-3 मिळतात इंटरव्ह्यूपर्यंत, त्यावेळेस नसतो इंटरव्ह्यूचा अभ्यास, हा आतापासून चालू ठेवावा लागतो. कारण इंटरव्ह्यूमध्ये आपण एक फॉर्म भरून देत असतो, त्याला यू पी एस सीमध्ये डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतात. तसंच एम पी एस सीला पण आपल्याला द्यावा लागतो की आपले प्रिफरन्सेस काय आहेत, म्हणजे माझी जन्मतारीख ही आहे, माझ्या शाळेचं नाव हे आहे, मला पहिल्यांदा डेप्युटी कलेक्टर पाहिजे, नंतर डी वाय एस पी पाहिजे, नंतर तहसीलदार पाहिजे का बी डी ओ पाहिजे, की असं आपण प्रिफरन्सेस देत असतो. ते देतो, परत आपल्या हॉबीज काय आहेत हे देतो, आपलं एक्सेप्शनल अचीवमेंट काय आपल्या कॉलेजमधलं शाळेमधलं ते असेल काही, तर ते लिहून देत असतो. असं आपण आपली सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण एम पी एस सीला कळवत असतो. तर एम पी एस सीचे ती 3 सदस्य असतात इंटरव्ह्यू घेणारे. एक असतात चेअरमन किंवा एक एम पी एस सीचे मेंबर असतात, एम पी एस सीचा एक मेंबर, एक आय ए एस आणि एक आय पी एस, असे 3 लोक आपला इंटरव्ह्यू घेतात. तर त्या तिघांकडे पण त्या ॲप्लिकेशनचा एक आपला हे असतो त्यांच्याकडे, मग ते त्याच्यावर बघतात. त्यांचं ठरलेलं असतं की मी ह्या भागावर प्रश्न विचारतो, तुम्ही त्या भागावर, तुम्ही त्या भागांवर, त्याच्यामुळे ते रिपिटेशन पण होत नाही प्रश्नांचं. तर मग ते तसे प्रश्न विचारतात. तर मग आपण जे भरून दिलेलं आहे ते आपल्या कुठल्या जरी शाळेतलं आहे, काहीतरी केलेलं आहे आपण, समजा तुम्ही एन एस एसचे मेंबर होता, मग ते विचारतात की एन एस एस म्हणजे काय, तुम्ही एन एस एसमध्ये नेमकं काय काम केलं आहे, किंवा एन सी सीमध्ये होता तुम्ही मेंबर, असं कशातरी होता. मग ते विचारतात की एन सी सी हे सगळ्यांना कंपल्सरी करणं गरजेचं आहे का, असं वाटतं का तुम्हाला. सध्या लोक शिस्त नाही, बेशिस्तपणानं वागताय, एकत्रा कुठं पण टाकताय, एकमेकाला थोडेसे भांडणं झाले की लगेच एकमेकाच्या अंगावर जात आहे, देशाबद्दलचं अट्रॅक्शन म्हणा किंवा देशभक्तीचं हे कमी झालं लोकांमध्ये, मग सगळ्यांना एन सी सी एन्फोर्स करावं का. तर त्याच्याबद्दलची आपली मतं ती आपल्याला देता आली पाहिजेत, कारण असे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये येतात, लक्षात ठेवा.
तर ह्या गोष्टी आपल्या ज्या आहेत ह्या आपल्या अगोदरपासून चालू आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही शाळेमध्ये कुठल्या तरी रनिंगच्या स्पर्धेमध्ये पहिले आला असा जिल्ह्यामध्ये वगैरे, किंवा जिल्ह्याच्या एखाद्या टीममध्ये तुमची निवड झाली, कबड्डीच्या खो खोच्या रनिंगच्या कशाच्या तरी टीममध्ये तुमची निवड झाली, किंवा तुम्ही स्टेट लेवलला काहीतरी चॅम्पियन म्हणून हे केले, तर हे तुम्ही तुमच्या डॅपमध्ये लिहिलेलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे विचारतात, मग त्याच्याबद्दलची डिटेलिंग तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा तुम्ही लिहिलात की सिनेमा पाहणं तुमची आवड आहे, तर मग कशा प्रकारचे सिनेमे पाहता, मग त्या सिनेमामध्ये तुम्ही काय पाहता, तर हे डिटेलिंग तुम्हाला विचारलं जातं. मग ह्या सिनेमाचं डायरेक्टर काय, त्याच्या डायरेक्शनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, मग सिनेमा बनवताना काय काय लागतं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या जडणघडणीचा भाग आहे, हा अचानक आलेला नाही लक्षात ठेवा, किंवा त्या 2 महिन्यात आले नाही, तर ह्या गोष्टी तुम्हाला कंटिन्युअसली ठेवावं लागतं. किंवा तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे समजा, तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये तुमचं मेकॅनिकल आहे का, इलेक्ट्रिकल आहे का, आय हे आहे, आय टी आहे, अशा वेगवेगळ्या रिसेंट ह्याच्यामध्ये रिसेंट ट्रेंड्स काय आहेत, ह्या रिसेंट ट्रेंड्स विचारले जातात लक्षात ठेवा. त्याच्यामधले म्हणजे इंजिन आहे, आता हे BS4 BS6 झालं, मग त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहे, गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल इंजिनकडे का वळत आहे हे सोडून ऑटोमोबाईलमध्ये, तर असे प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विचारले जातात. आणि एकदम मायक्रो लेवलचे खूप अवघड प्रश्न विचारले जातात, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे तर खूपच अवघड प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या बॅकग्राऊंडचं म्हणजे हे कुठं कळणार आहे तुम्हाला, तर हे तुम्हाला न्यूजपेपरमध्ये कळणार आहे लक्षात ठेवा. कारण तुम्ही करंट अफेअर्ससाठी न्यूजपेपर वाचणार आहे, त्या न्यूजपेपरमध्ये सहज लिहिलेलं असते कुठंतरी की ऑटोमोबाईलमध्ये हे चेंजेस का होत आहे, नेमकं गव्हर्नमेंटची त्याच्या मागची पॉलिसी काय, तर ह्या गोष्टी तुमच्या इंटरव्ह्यूसाठी कुठंतरी कामाला येणार आहे 2 वर्षानंतर, त्या न्यूजपेपरमध्ये येतात. तर असं आपल्याला तुम्ही बाकीच्या फील्डचं वाचावंच असं नाही, पण तुमच्या फील्डचं तरी रिसेंट डेव्हलपमेंट काय आहेत या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता मेडिकल आहे समजा, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सर्जरी करणारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कोणतरी रोबोट सर्जरी करतोय, तर हे असे नवीन इन्व्हेन्शन जे आहेत त्या इन्व्हेन्शनवर प्रश्न विचारले जातात. नवीन घडामोडी काय, रिसेंट ट्रेंड्स काय, तर या गोष्टी विचारले जातात. समजा तुमच्यातलं कोणीतरी बॅडमिंटन खेळणार आहे, मग बॅडमिंटन खेळणारा आहे, तर मग PV सिंधूनी पदक जिंकलं इकडं, तर मग ही PV सिंधू तिचं काय जडणघडण आहे, काय नेमकं बॅडमिंटन असतंय, बॅडमिंटनमध्ये कसे कसे वेगवेगळे हे असतात, स्कोअर लेवल्स काय असतात, रिसेंट चेंज काय झाले, हे असे वेगवेगळ्या गोष्टी विचारले जातात. तर असे करंट अफेअर्स आणि आपलं बेसिक ह्या गोष्टी लिंक केल्या जातात विचारताना इंटरव्ह्यूमध्ये, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणी NGO साठी काम केलेलं असतं अगोदर एखाद्या, मग ते NGO च्या कामाबद्दलचं त्यांच्या कामाचं स्वरूप काय, NGO ला किती फ्रीडम आहे भारतामध्ये काय नाही, ह्या गोष्टी असं डिटेल विचारतात. त्याच्यामुळं हा जो भाग आहे इंटरव्ह्यूचा हा सगळ्यात अगोदर चालू होतो लक्षात ठेवा आपल्या प्रिपरेशनमध्ये. तर इंटरव्ह्यूचा भाग नेहमी चालू राहतो, त्याच्यानंतर येते मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षेनंतर पूर्वपरीक्षा. तर मुख्य परीक्षेचं जाय तो तुम्हाला बेसिक माहिती आहे सगळं, की 4 पेपर आहेत आपले GS चे आणि 1 मराठीचा 1 इंग्रजीचा. मग मराठीमध्ये 2 भाग पडतात, 1 ऑब्जेक्टिव्ह आणि 1 सब्जेक्टिव्ह, आणि परत ह्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये ते 2 भाग. तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या बेसिकमध्ये काय माहिती असणं गरजेचं, की आयोगाचा सिलेबस काय, सगळ्यात बेसिक लक्षात ठेवा. तर सगळ्यांनी अभ्यास करताना सोबत नेहमी ठेवणं काय गरजेचं आहे, सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आयोगाचा सिलेबस, कारण त्या सिलेबसवरच प्रश्न विचारले जाणार आहेत, सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटवर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळं आयोगाचा सिलेबस दररोज 1 वेळा कमीत कमी आपल्या डोळ्याखालनं गेला पाहिजे, की काय काय आहे ह्या टॉपिकमध्ये मी वाचताना, तर आपला काय राहतो त्याच्याने ट्रॅक मेंटेन राहतो. आणि कसं आहे, आपल्याला सिलेबस खूप मोठा आहे अभ्यासाचा, तर मग आपल्याला जेवढं दिलं आहे तेवढंच वाचायचं आहे, त्याच्यापेक्षा बाहेर काहीच वाचायचं नाही आहे, कारण त्याच्यावरच प्रश्न विचारले जाणार, त्याच्याबाहेरचा कुठलाही प्रश्न नाही. तर त्याच्यामुळं आपल्याला सिलेबस नेहमी पाहिजे. ह्याच्यासोबत दुसरी गोष्ट काय माहिती पाहिजे मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, मागच्या 5-6 वर्षात आयोगाने म्हणजे सिलेबस बदलल्यापासून आयोगाने कोणते प्रश्न विचारले, तर ही गोष्ट आपल्याला काय करते, आपल्याला एक डायरेक्शन देते अभ्यासाची, की म्हणजे आयोग कोणत्या भागांवर प्रश्न विचारतो. म्हणजे सगळ्यात बेसिक काय कळतं तुम्हाला, की आता GS1 आहे, GS1 मध्ये काय काय आहे, हिस्ट्री आहे एक, आणखी जिओग्राफी आहे, आणखी ॲग्रिकल्चर आहे. मग जिओग्राफीमध्ये हिस्ट्रीमध्ये काय काय आहे आपल्याला ते सिलेबस वाचल्याच्यानंतर कळतं, की अँशियंट इंडियामधला काही भाग विचारलाय का, लोकलेचा काही भाग विचारले का, मॉडर्न इंडियामधलं काही विचारलंय का, पोस्ट इंडिपेंडन्समधलं काय विचारलंय. तर आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे की पोस्ट इंडिपेंडन्सचा भाग आहे, तर पोस्ट इंडिपेंडन्सच्या भागावर आयोगाने किती प्रश्न विचारलेत, कारण आयोग जेवढे प्रश्न विचारेल, जेवढे जास्त विचारेल, तेवढे जास्त वेटेज आपण त्या भागाला देणार. तर ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे की डिटेल वेटेज, की अँशियंट इंडियावर किती विचारलेत, मॉडर्न इंडियावर किती विचारलेत, पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावर किती विचारलेत. जिओग्राफीचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर काय विचारलंय, एन्व्हायरमेंटवर काय विचारलंय, जगाच्या जिओग्राफीवर काय विचारलंय, लोकसंख्येच्या भागावर किती विचारले, तर ही प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे लक्षात ठेवा, कारण आपल्याला त्या टॉपिकवर फोकस करायचं. ही गोष्ट आपल्याला कळणार आहे की ह्या डिटेल अभ्यासातनं, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेतले तर आपल्याला ही गोष्ट कळते, एक की आपल्या सिलेबसमध्ये प्रत्येक भागाला वेटेज किती आहे,
म्हणजे हिस्ट्रीला किती आहे, जिओग्राफीला किती आहे, ॲग्रिकल्चरला किती आहे आणि त्याच्यातल्या सबसेक्शनला किती वेटेज आहे. कारण जेवढं वेटेज जास्त तेवढा आपल्याला जास्त अभ्यास करायचा. तर ही सगळ्यात सोपी गोष्ट आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि मी सांगतो मोठ्या मोठ्या गोष्टींवर एम पी एस सीतलं यू पी एस सीतलं यश डिपेंड नाही, लक्षात ठेवा. काहीतरी छोट्या स्टेप आहेत. मोठा हे म्हणजे काय, अभ्यास करणं. अभ्यास तर सगळेच करतात पण सगळेच पास होतात का, होत नाहीत. तर अभ्यासाची काहीतरी आपली मेथडॉलॉजी आहे, काहीतरी पद्धत आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी, त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर नुसताच आपल्याला रटाळ अभ्यास करायचं नाही, आपला अभ्यास एकदम फोकस झाला पाहिजे. आपल्याकडे वेळ जास्त नाही, आपल्याला 10 वर्ष अभ्यास करून एम पी एस सी पास व्हायचे नाही, आपल्याला 1-2 वर्षामध्ये एम पी एस सी पास व्हायचे. त्याच्यासाठी आपल्याला फोकस्ड प्रयत्न लागतात, एकदम वेल डायरेक्टेड. दुसऱ्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, मल्टिपल सोर्सेसच्या मागं लागायचं नाही, एकदम वेल डायरेक्टेड की एवढं पाहिजे ना एम पी एस सीला, मी एवढंच अभ्यास करणार, मला फक्त मार्काचं देणं घेणं आहे, बाकी काहीच नाही. मी आणि एम पी एस सीचे मार्क, मी आणि यू पी एस सीचे मार्क, एवढं एकच टार्गेट आपला आपल्या अभ्यासात पाहिजे, तरच लवकरात लवकर यश मिळतं. नाहीतर मग असं 7-8 वर्ष 6-7 वर्ष द्यावे लागतात आणि ते खूप जिकिरीचं काम आहे, ही गोष्ट आहे. तर मग आपण एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचं, मग आता हे केलं तुम्ही की पहिल्यांदा तुम्हाला कळालं की प्रत्येक पेपरमध्ये काय काय आहे आणि त्या पेपरच्या कुठल्या भागाला किती वेटेज आहे. दुसरी गोष्ट त्याच्यातनं काय कळते आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिसमधनं, की आयोग प्रत्येक भागावर किती डेप्थपर्यंत प्रश्न विचारतो, ही गोष्ट कळते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. कारण आपल्याला वाचतोय आपण समजा, तर त्याच्यात किती डेप्थपर्यंत जातं. की मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की इतिहासाचा भाग आहे, इतिहासाच्या भागांवर तुम्ही आता तुम्ही शाळेत पण वाचलं असेल की वेगवेगळ्या वुमनचं कॉन्ट्रीब्युशन, महिलांचं कॉन्ट्रीब्युशन काय, तर महिलांचं असहकार आंदोलनातलं कॉन्ट्रीब्युशन काय, महिलांचं सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे सविनय कायदेभंगाची जी चळवळ झाली 1929-30-31 तर त्याच्यामधलं महिलांचं कॉन्ट्रीब्युशन काय, म्हणजे कोणत्या महिलेनी काय केलं, कोणत्या महिलेनी कुठं काय केलं, म्हणजे धारासना सत्याग्रह मग तिथं कोण होतं, किंवा मग वेस्ट बंगालमध्ये एखादी सत्याग्रह झाला तिथं कोण महिला होती, अशा जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले जातात. तर एक ठिकाणी आयडिया आली समजा तुम्हाला, आता सिव्हिल डिसओबिडियन्सचा आता प्रश्न विचारला, तर ह्या लाईनवर आणखी कुठं कुठं प्रश्न विचारले जाऊ शकतात. सिव्हिल डिसओबिडियन्समध्ये महिलांचं कॉन्ट्रीब्युशन विचारलं तर ते आणखी 1942 महिलांचं कॉन्ट्रीब्युशन काय, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये कुठल्या महिलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर आपल्याला एक ट्रॅक काय देतं, तर एम पी एस सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देतं. तर इथं असा प्रश्न विचारला नाही, तर असा प्रश्न आणखी कुठं कुठे विचारला जाऊ शकतो, तर या गोष्टीचा अंदाज आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून येतो आणि आपला अभ्यास करताना लगेच कळून येतं की हां हा प्रश्न विचारला आहे आपल्याला. तर कुठलाही पेपरचा अभ्यास करताना एम पी एस सीचा, पूर्वपरीक्षेचा असो मुख्य परीक्षेचा असो, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा सिलेबस माहीत पाहिजे. त्याच्यानंतर मागच्या 5 वर्षात आयोगाने काय प्रश्न विचारलेत, तर ह्या 5 वर्षातले प्रश्न त्या त्या विषयाची माहीत पाहिजे. लक्षात ठेवा कुठलंही पुस्तक हिस्ट्रीचं घेतलं किंवा कोणतंही घ्या, म्हणजे पॉलिटिक्स आहे, लक्ष्मीकांत घेतलं की लक्ष्मीकांत वाचायला जायचं नाही. लक्ष्मीकांतचा जो टॉपिक वाचतोय त्या टॉपिकवर आयोगाने कोणते प्रश्न विचारलेत, तरच तुमच्या अभ्यासामध्ये पिनपॉईंटपणा येतो, लक्षात ठेवा. मग तुम्हाला कळून जातं की हेच वाचायचं आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये हेच महत्त्वाचं आहे, तेच महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टी कळत जातात जसं जसं तुम्ही ते हे केलात की मागच्या 4-5 वर्षात हे प्रश्न विचारलेत आणि मग हे करतो आणि मग त्याच ह्याच्यावर म्हणजे लक्ष्मीकांतचं पुस्तक घेतलं, तर त्याच्यावरच एखादी क्वेश्चन पेपरचं पुस्तक असतं, मग आपलं ते वाचून झाल्याच्या नंतर ते क्वेश्चन पेपरचं एक पुस्तक बघितलं, आपलं काय चुकतं आहे काय नाही, मग ते लगेचच आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी मग एकदा परत एकदा की हां हे चुकलं आहे आपलं, हे बरोबर आलं, हे चुकलं आहे, हे बरोबर आलं, हे करून बघा, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये पिनपॉईंटपणा येतो आणि काय अभ्यासाची मजा येते, लक्षात ठेवा. कारण तुम्हाला माहिती आहे आपला अभ्यास एकदम इफिशियंटली चालू आहे आणि एकदा आपल्या माइंड मनामध्ये पॉझिटिव्हिटी तयार झाली त्याच्याबद्दल की ही नेहमी राहते की माझं इफिशियंटली चालू आहे, एक नवीन एनर्जी येते आपल्याला, नवीन डायनॅमिकपणा येतो आपल्या अभ्यासामध्ये, तर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस म्हणजे ज्ञानदीप अकॅडमीचं एक आहे, सुवरमोल्यांचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये आहे, बाकी पण बऱ्याच लोकांनी आता नवीन नवीन काढलेत, तर आमच्या वेळेला हे 2 पुस्तकं मेनली अवेलेबल होते. तर यातलं कोणतंही एक पुस्तक घ्या, आता ते प्रवीण चोरमोले सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा चुका आहेत उत्तर देताना, तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की ते उत्तर चूक असू नये, म्हणजे आयोगाने जे उत्तरं दिलेत, ज्ञानदीप अकॅडमीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये उत्तरं चूक देण्याची खूप कमी आहे, म्हणजे त्याच्यात त्यांनी उत्तरं चूक एकदम बरोबर उत्तरं दिलेली आहेत, तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या फक्त. आणि त्याच्यानुसार कोणतंही एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता, असं कोणतंही की ह्याच अकॅडमीचं घ्यावं असं नाही, कोणतंही एक पुस्तक घ्या, फक्त त्याचं अनालिसिस चांगलं करा. अनालिसिस करणं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या भागावर किती प्रश्न विचारलेत, कोणत्या भागांवर किती डेप्थपर्यंत प्रश्न विचारलेत आणि आणखी अशा प्रकारचे कोणते कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, ह्याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून. आणि तुमच्या अभ्यासाचा हा बेस असला पाहिजे, लक्षात ठेवा. जर तुमच्या अभ्यासाचं हे बेस असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बाकीच्या त्याच्या अराउंड खेळता येतात. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हे केला तुम्ही,
हे एक भाग झाला की त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारतात. तर हे झाल्याच्या नंतर तुम्ही हा हेच पॅटर्न तुम्हाला प्रत्येक विषयाला राबवायचं लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस की GS1 GS2 GS3 GS4 प्रत्येकाचे वेगवेगळे पुस्तक आहेत. आपण अभ्यासाला लायब्ररीला आज GS3 वाचतोय समजा, तर त्याचं क्वेश्चन पेपरचं सेट, त्याचं बेसिक जे पुस्तक आहे आपलं ते मटेरियल हे सोबतच घेऊन जायचं. तर ते वाचणं गरजेचं आहे. दुसरं आणि क्लास तुम्ही लावलेला लक्षात ठेवा. ह्या क्लासच्या लावण्याला जर तुम्हाला फायदा व्हायचा असेल, ह्याची इफिशियन्सी जर तुमच्या अभ्यासात यायची असेल, तर जो भाग क्लासमध्ये शिकवला गेला आहे तो भाग तुमचा रिवाईज झाला पाहिजे. अगोदर वाचून या तुम्हाला वेळ असेल तर, किंवा नसेल तर नंतर वाचा. पण तो भाग तुमचा पोर्शन, समजा हिस्ट्रीचा पोर्शन ह्या 15 दिवसात संपवला, तर तुमचं हिस्ट्री एकदा ओव्हरलुक तरी झालं पाहिजे. हिस्ट्रीवर कोणते प्रश्न विचारलेत आणि हिस्ट्रीचं सिलेबसचं जे बेसिक पुस्तक सांगितलं तर ते पुस्तक. आता मुख्य परीक्षेला कोणती पुस्तकं वाचायची हा सगळ्या आसपर्यंटचा, म्हणजे आसपर्यंट चालू झाल्यापासून हे पोस्ट काढेपर्यंत एकच प्रश्न असतो की पुस्तकं कोणती वाचायची. म्हणजे मनाचं समाधानच होत नाही की पुस्तकाच्या बाबतीत नेमकं काय, म्हणजे असं वाटतं बऱ्याच वेळेला की जास्त पुस्तकं वाचली की जास्त मार्क येतात. पण लक्षात ठेवा, सगळ्यात चुकीची कन्सेप्ट आहे की जास्त पुस्तकं वाचली की जास्त मार्क येतात. एकदम कमी पुस्तकं वाचा, त्याचंच रिव्हिजन जास्त करा आणि जास्तीत जास्त मार्क त्याच्यातनं घ्या. तर हे जे आहे की MPSC सिलेबसनुसार मराठीमध्ये कोणते पुस्तक वाचणं गरजेचं आहे, इंग्रजीला कोणतं पुस्तक वाचणं गरजेचं आहे, त्याच्या ऑब्जेक्टिव्हला कोणतं, सब्जेक्टिव्हला कोणतं, GS सिलेबसनुसार, GS सिलेबस कसा आहे, 1.1 1.2 1.3 1.4, तर ह्याच्या प्रत्येक पॉईंटला कोणतं पुस्तक वाचायचं आहे, ह्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे. एक तासाचा व्हिडिओ आहे की प्रत्येक पॉईंट वाईज कुठून वाचायचं आहे आणि कोणत्या भागाला सोर्सेस इनसफिशियंट आहेत आणि हे सोर्सेस सोडून इंटरनेटचा वापर करायचा आहे, ह्याच्यासाठी मी एक तासाचा व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येक गोष्ट सांगितली. तर एकदा तुम्ही त्या व्हिडिओच्या मधनं जा आणि मग तुम्हाला त्याचं प्रत्येक डिटेलिंग, हे मुख्य परीक्षेच्या बाबतीत केलं आहे, प्रिलिम्सच्या बाबतीत मी तो व्हिडिओ बनवला नाही, तर मुख्य परीक्षेच्या बाबतीत तो व्हिडिओ आहे. तर तुम्हाला प्रत्येक पॉईंटचा येईल, म्हणजे विषयाचं तर सोडूनच द्या, हिस्ट्रीला काय वाचायचं आहे नाही, हिस्ट्रीच्या प्रत्येक पॉईंटला काय वाचायचं आहे, एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला हे सांगितलं की, आणि एकदम लिमिटेड सोर्सेस सांगितले, असे मल्टिपल हे केलं नाही, म्हणजे उगाच काहीतरी भाराभर तुम्हाला सांगितले असं, एकदम लिमिटेड सोर्सेस सांगितलेत, ते सोर्सेस तुम्ही रिवाईज करा. आणि ते रिवाईज केल्याच्यानंतर एकदम चांगले रिफाईंड सोर्सेस आहेत त्यात, मग ते त्याच्यातनं तुम्हाला चांगले मार्क येतील. आणि विशेष म्हणजे त्याच्यात हे पण सांगितलं की मराठी माध्यमातून काय वाचायचं आहे, जे मराठी माध्यमातले किंवा इंग्रजी माध्यमातले आहेत त्यांना इंग्रजी माध्यमातून काय वाचायचं आहे, कोणत्या भागाला मराठी माध्यमातून सोर्सेस अवेलेबल नाहीत किंवा कोणत्या भागाला इंग्रजी माध्यमातून सोर्सेस अवेलेबल नाहीत, तर या गोष्टी त्यात सांगितल्या. तर त्या गोष्टी तुम्ही हे करा आणि त्यातनं काही अडचण जर आली तर इथं सांगा तुम्ही कोणी अकॅडमीला, मग आपल्याला ते तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या परत दूर करता येतील. तर हे मेन्सच्या बाबतीत आहे, लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला जे गोष्टी सांगितल्या त्या 4 गोष्टी एक लक्षात ठेवा. काय, तर सगळ्यात अगोदर मेन्सचा सिलेबस तुमच्यासोबत असला पाहिजे, दररोज 1 वेळा कमीत कमी तो सिलेबस तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस हे तुमच्या अभ्यासाचा बेस आहे मेन्सच्या कुठल्याही पेपरबद्दल, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करा. त्याच्यानंतर हे 2 झाल्याच्या नंतरच क्लास लावला तुम्ही, तर तुमचा दररोज झालेला सिलेबस होत नाही बऱ्याच वेळेला, आठवड्यातून एखादी दिवस सुट्टी असते, तर ती गोष्ट घ्या. तर तुमचा हा जो भाग आहे, पोर्शन झालेला आहे, तो भाग तुमचा एक वेळा तरी वाचून झाला पाहिजे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर या गोष्टी ज्या आहेत बेसिक, तर ह्या तुमच्या अभ्यासामध्ये मेन्सच्या खूप महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. तर ही त्या दुसरा स्टेप आहे की मेन्सचा, तर मेन्सचे हे झालं GS बद्दल, GS 1, 2, 3, 4, आणि ह्याच्यासोबत मराठी आणि इंग्रजी 2 ऑब्जेक्टिव्ह असतात. तर मराठी आणि इंग्रजीचं वेगळेपण काय, तर हे मराठी आणि इंग्रजी सगळीकडे आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही PSI STI ASO द्या, तुम्ही फॉरेस्टची एक्झाम द्या, तुम्ही आणखी कोणती एक्झाम द्या आयोगाची, त्या सगळ्या एक्झाममध्ये मराठी आणि इंग्रजी असते. तर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस फक्त MPSC करायचं नाही ह्या भागामध्ये, तर ह्या भागांमध्ये त्या परीक्षेमध्ये पण कोणते प्रश्न विचारलेत. मराठी आणि इंग्रजीचं कसं आहे, ऑब्जेक्टिव्हमध्ये किती प्रश्न विचारतात, तर 50 प्रश्न विचारतात, मराठीचे 50 आणि इंग्रजीचे 50. याच्यामध्ये फक्त 1 तास वेळ असतो आपल्याला, म्हणजे 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे. आणि जे सब्जेक्टिव्ह असतं त्याच्यात 3 तास वेळ असतो, 100 मार्काचा पेपर लिहायचा आहे आपल्याला. तर हे जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कमीत कमी 5 प्रश्न रिपीट होतात, लक्षात ठेवा. म्हणजे आयोगाने मागं काय विचारले हेच प्रश्न येतात, 5 प्रश्न, म्हणजे 5 मराठीचे आणि 5 इंग्रजीचे, असे प्रश्न रिपीट होत असतात किंवा ॲटलिस्ट सेम लाईनवरच असतात 5-1 प्रश्न. तर ही गोष्ट आपल्याला जर अगोदरचे प्रश्न सगळे बघितले तर लगेचच उत्तर येतं आपल्याला, मग लगेचच उत्तर आलं एखाद्या प्रश्नाचं की आपल्याला कॉन्फिडन्स बूस्ट करून जातो की हां हे वाचलेलं आहे, हे बरोबरच आहे 100%. तर ही गोष्ट आपल्या परीक्षेच्या पिरियडमध्ये खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा. आपल्याला कसं असतं परीक्षेमध्ये, पहिले 10 प्रश्न अवघड आले आपण अर्धे गळून जातो,
की नेमकं काय होणार आहे काहीच माहीत नसतं. तर मग तसंच आहे की एक 5-10 प्रश्न असे ओळखीचे आले की आपल्याला येऊन जातं की हे 5-10 प्रश्न तरी आपले नक्की बरोबर येणार. तर त्याच्यासाठी मागचे MPSC 5 वर्षातले मराठी इंग्रजीचे ऑब्जेक्टिव्ह काय प्रश्न विचारले, PSI ST IASO साठी त्यांच्या मराठी त्यांची जी मुख्य परीक्षा आहे त्याला मराठी इंग्रजीचा सिलेबस असतो तिथं काय विचारलेत, फॉरेस्ट एक्झामसाठी काय विचारलेत, हे सगळं मागच्या 5 वर्षाचं तुम्ही हे करा. बरीच पुस्तकं आहेत, लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक आहे, ज्ञानदीप अकॅडमीचं 20,000 प्रश्नांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला विशेष म्हणजे सिलेबस वाईज मिळतंय, म्हणजे नामावर कोणते प्रश्न विचारले, सर्वनामावर कोणते प्रश्न विचारले, विशेषणावर कोणते प्रश्न विचारले, असं डिव्हिजन करून मिळतं. म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही हा टॉपिक वाचताय ना तर ह्याच्यावर कोणते प्रश्न विचारले, हे असं डिव्हिजन करून मिळतंय तुमच्या सोयीनुसार. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग हे प्रश्न कोणते विचारलेत आणि त्याच्यानुसार मग मराठी इंग्रजीचा अभ्यास करायचा. तर मराठी इंग्रजीसाठी मुख्य परीक्षेला कोणते बेसिक सोर्सेस वापरायचे काय नाही हे सगळं परत डिटेल आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर तो व्हिडिओ आता मी तुम्हाला तो रिवाईज करत नाही कारण ते तासभर लागेल मला जर तुम्हाला ते डिटेलिंग करायचं असेल. तर तुम्ही एकदा फक्त बघून घ्या की यूट्यूबवर व्हिडिओ टाकला आहे तो, तर त्या ह्याच्यामध्ये कळेल की मेन्सची स्ट्रॅटेजी काय असावी 101 त्या प्री आणि मेन्सच्या मध्ये आणि त्याच्यासाठी सोर्सेस काय असावे असा तो व्हिडिओ आहे, तो एकदा बघून घ्या. नंतर मग हे झालं मुख्य परीक्षेचं मराठी इंग्रजी सहित. त्याच्यानंतर प्रिलिम्समध्ये, तर प्रिलिम्स जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, GS1 आणि GS2. तर GS1 जो भाग आहे GS1 7 भाग आहेत, लक्षात ठेवा 7. तर GS1 7 म्हणजे कोणते, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, सोशल सायन्सेस आहे आणि करंट अफेअर्स आहे, असे 7 भाग आहेत. तर ऑन अँड ॲव्हरेज 15 प्रश्न धरून चला. बऱ्याच वेळेला तिथं हे नाही बरं का, MPSC ने मंद नाही की आम्ही ह्या भागांवर प्रश्न 15 विचारतो म्हणून. बऱ्याच वेळेला असं होतं की जिओग्राफीसारख्या भागांवर ते 4-5 प्रश्न विचारतात आणि सायन्सवर 20-25 प्रश्न जातात. तुम्ही जर बघितला MPSC सगळ्यात जास्त भर देते सायन्सवर कारण त्या भागांवर अवघड प्रश्न काढता येतात, त्यांना अवघड अवघड प्रश्न काढता येतात आणि मग पेपर थोडासा अवघड बनवायचा असेल की मग ते सायन्सवर जास्त भर देतात. तर ऑन अन ॲव्हरेज 20-22-23 बऱ्याच वेळेला 25 प्रश्न सायन्सवर त्यांनी विचारलेत आणि मग राहिलेले प्रश्न बाकीच्या भागांना विचारले. तर कुठल्याही अभ्यासामध्ये प्रायोरिटी करणं गरजेचं आहे. मेन्सचा अभ्यास आहे तर मेन्समध्ये सगळ्यात जास्त मार्क देणारे विषय कोणते आहेत मुख्य परीक्षेमध्ये, तर मुख्य परीक्षेत ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तर लक्षात ठेवा की मुख्य परीक्षेमध्ये GS1 जर बघितला तुम्ही तर GS1 जिओग्राफीचा भाग आहे, त्याच्यावर 40 प्रश्न विचारतात, महाराष्ट्राचा जिओग्राफी ह्याच्यावर 40 प्रश्न विचारतात आणि ह्या 40 पैकी 40 मार्क मिळतात. चांगला अभ्यास केला, 40 पैकी 40 एवढं ऑब्जेक्टिव्ह असतं ते. दीपस्तंभ पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे महाराष्ट्राचं जिओग्राफीचं, मॅप सहित आहे. एक पुस्तक तुम्ही वाचलं किंवा जर ते वाचायचं नसेल तर खतीब सरांचं पुस्तक आहे किंवा सौदी सरांचं महाराष्ट्राचं जिओग्राफी आहे, असं कोणतंही एकच पुस्तक वाचा. 2 पुस्तकं वाचले की मार्क कमी झाले, लक्षात ठेवा, सोपा फंडा. 2-4 मार्क कमीच होतात 2 पुस्तकं वाचले की, एक पुस्तक वाचलात तर ॲटलिस्ट तेवढे तरी राहतील किंवा जास्त मार्क मिळतील. तर एक पुस्तक वाचा, GS1 40 पैकी 40 मार्क मिळतात. त्याच्यात हिस्ट्री खूप वास्ट आहे आणि प्रश्नांची डेप्थ खूपच जास्त आहे, म्हणजे आपल्या असं वाटेल तुम्हाला की 60 प्रश्न हिस्ट्रीचे आलेत तर त्या हिस्ट्रीच्या 60 मधले 10-12 प्रश्न तर मला माहितीच नाहीत असं होतं. पण जिओग्राफीमध्ये असा एकही प्रश्न असणार नाही की ते तुम्हाला माहिती नाही, सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळं असे भाग आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तर GS1 जिओग्राफीचा भाग आहे हा सगळ्यात जास्त मार्क देणारा भाग आहे. तर GS1 जिओग्राफी आहे, त्याच्यानंतर तो जो याचा भाग असतो ॲग्रिकल्चरचा तो थोडा आहे की बरे मार्क देतो, हिस्ट्रीचा भाग सगळ्यात कमी मार्क देतो. तर मग आपण आयडेंटिफाय करताना GS1 जिओग्राफी आयडेंटिफाय केली की आपल्याला ह्याला फोकस करायचं, हे मार्क कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क. दुसरी गोष्ट GS2 बघितलं, GS2 पॉलिटीचा भाग आहे प्रॉपर, GS2 टोटलच ऑब्जेक्टिव्ह आहे, पूर्ण GS2 ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यात आता नवीन जो भाग आला आहे की पब्लिक पॉलिसी म्हणून एक भाग आला आहे, थेरीज ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून एक भाग आला आहे, आता हा जो भाग आहे हा ऑब्जेक्टिव्ह नाही एवढा, फक्त ह्याच्यातले बेसिक डिटेल्स तेवढे करून ठेवा की मग त्याच्यावर जसे प्रश्न येतील तसं टॅकल करता येते. पण बाकीचा जो भाग आहे कायदे आहेत एकदम ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारतात पण डिटेल विचारतात, लक्षात ठेवा. परत लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, लक्ष्मीकांतचं एक पुस्तक सगळ्याच परीक्षेला वाचतो आपण, MPSC असेल, UPSC असेल, PSI, STI असो, काही पुस्तक असो लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचतो, किंवा त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून लक्ष्मीकांतचंच मराठीमध्ये पुस्तक आहे किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे. तर कोणताही मराठी इंग्रजी वाचणाऱ्यांनी इंग्रजी, मराठी वाचणाऱ्यांनी मराठी. तर हा जो भाग आहे ह्याच्यावर 70-75 प्रश्न येतात, लक्षात ठेवा. GS2 150 प्रश्न विचारतात, त्या 150 पैकी 70-75 प्रश्न लक्ष्मीकांतच्या पुस्तकात नाही. लक्ष्मीकांतच्या पुस्तकातनं पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत सगळं वाचावं लागतं, रेफरन्सेस सहित, लक्षात ठेवा. प्रत्येक पेज चॅप्टरच्या शेवटी रेफरन्सेस दिलेले राहतात, त्या रेफरन्सवर पण प्रश्न विचारले, रेफरन्सवर पण, म्हणजे
फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की महाभियोगाचा कायदा आहे, म्हणजे राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपतीला कसं काढतात इम्पीचमेंटच्या प्रोसेसने. तसंच जस्टिस आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा जजेस ऑफ हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, हे पण कसं काढतात इम्पीचमेंटनी काढतात. तर कोणत्या जजेसच्या अगेन्स्ट, आता इम्पीचमेंटचा ज्या वेळेला टॉपिकमध्ये शब्द येतो की इम्पीचमेंट रिमूव्हल ऑफ जजेस, तर रिमूव्हल ऑफ जजेस इम्पीचमेंटने होते. तर मग तिथं एक नंबर दिलेला जातो, एक नंबर, दोन नंबर, चार नंबर, आणि तो दोन चार नंबर आपण पाठीमागे जाऊन जर बघितला तर तिथे लिहिलेलं असते की ह्या जजच्या अगेन्स्ट इम्पीचमेंट प्रोसेस चालू करण्यात आली होती. तर त्यांनी प्रश्न विचारताना विचारतात भारतामध्ये कोणत्या जजच्या अगेन्स्ट इम्पीचमेंटची प्रोसेस चालू करण्यात आली होती. तर आपल्या मेन सिलेबसमध्ये ते मेन पुस्तकात नाही, त्या रेफरन्समध्ये नाव दिले होते, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात येते, तर क्रिप्स मिशन आहे. क्रिप्स मिशन येताना अलेक्झांडर क्रिप्स एकटा आला नाही, तिघ जण आले. तर ह्या तिघांची पण नावं त्या रेफरन्समध्ये दिलेली आहे, तर ते आपल्याला ते रेफरन्सेस माहिती पाहिजे की कोण तिघं आले होते क्रिप्स सोबत, आणखी दोघं कोण. तर त्या गोष्टीवर पण प्रश्न विचारले. त्याच्यामुळं असं झोपेतून उठला तरी तुम्हाला पॉलिटीच्या पुस्तकातला प्रश्न आला पाहिजे, कारण सगळ्यात जास्त मार्क देणार लक्षात. प्रिलिम्सला 15 प्रश्न येतात, 15 पैकी 15 मार्क मिळतात. मेन्सला 75 प्रश्न, 70 ते 75 प्रश्न लक्ष्मीकांतच्या पुस्तकांवर येतात, त्याच्यात 65 ते 70 मार्क मिळू शकतात. आणि हाच भाग आहे, ह्या भागावर तुम्ही स्कोअर केलात तरच तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहे. आणि फारच मायन्यूट कॉम्पिटिशन असतं, म्हणजे एक दोन मार्कांनी पोस्ट जातात, लक्षात ठेवा. एक दोनच मार्क, एक दोन मार्कांनी बऱ्याच वेळेला क्लास टू वनचं क्लास टू होतं, एक दोनच मार्कांनी. काहीच म्हणजे तुमच्या एफर्टमध्ये काहीच बदल नाही, फक्त तुमच्या टेक्निकमध्ये फरक आहे. एफर्ट तर तेवढेच दिले तुम्ही, फक्त टेक्निक आहे. तर मग हे टेक्निक तुम्हाला ह्या चार सेशनमध्ये मिळणार आहे. तुम्ही फक्त ते तुम्हाला ते उचलता आलं पाहिजे चांगलं की हे टेक्निक आहे, हे असं आहे. तर या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा की GS2 लक्ष्मीकांतचं पुस्तक चांगलं वाचणं गरजेचं आहे, फारच. लक्ष्मीकांतचं तसं गव्हर्नन्सचं पुस्तक आहे, तुम्हाला ते तुम्ही मेन्सचा व्हिडिओ बघितलं की ह्याचं डिटेल तुम्हाला कळेल. मी फक्त महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तसं GS3 आहे, GS3 HR आणि HRT भाग आहे, हा पण एकदम चांगला आहे, म्हणजे खूप मार्क देणारा भाग आहे. HR आणि HRT एकदम ऑब्जेक्टिव्ह सगळं, म्हणजे आरोग्याबद्दल गव्हर्नमेंटचे काय काय इनिशिएटिव्ह आहेत, एज्युकेशनबद्दल गव्हर्नमेंटचे काय इनिशिएटिव्ह आहेत, हेल्थ यूथबद्दल गव्हर्नमेंटचे काय इनिशिएटिव्ह आहेत, असे वेगवेगळ्या इनिशिएटिव्हवर हे HR आणि HRT भाग आहे. ह्युमन राईट्स म्हणजे काय, इंटरनॅशनल लेवलला कोणते ह्युमन राईट आहेत, भारताच्या संविधानात कोणते ह्युमन राईट आहेत, हा असा तो विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये एकदम चांगले मार्क येतात, म्हणजे 110-120 मार्क ह्याच्यात येऊ शकतात आपल्याला ह्या पेपरमध्ये. चांगलं एफर्ट असतील तर त्याच्यापेक्षा आणखी चांगले मार्क येतात. फक्त मिनिमम मटेरियल, मॅक्सिमम रिव्हिजन, लक्षात ठेवा. हा एक तुमच्या MPSC अभ्यासामधला बेसिक फंड आहे, सोर्सेस कमी आणि रिव्हिजन जास्त. तर ही गोष्ट आहे तिसऱ्या पेपरला. तर आपण तीन झाले, आता मग चौथा जो भाग आहे त्याच्यामध्ये आहे इकॉनॉमिक्स आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ह्याच्यातला इकॉनॉमिक्स सोसो आहे, म्हणजे बरे मार्क देतो, कारण खूप मायन्यूट डिटेल्स विचारले जातात. 1857 भारताचा GDP एवढा होता. आता तुम्ही काही जरी वाचलात तरी ती गोष्ट आपल्याला येणार नाही. तर असे काही प्रश्न विचारले जातात, ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. इन्फ्लेशनचा रेट 2007 एवढा होता, आता 2017 एवढा आहे, म्हणजे कम्पेअर करतात. आता 2021 आहे, समजा इन्फ्लेशन खूप जास्त वाढलंय, खूप जास्त वाढलंय, तर ह्याचा ट्रॅक मागं बघतात की 2011 किती होतं, आता आपण काय बघितले 2011 किती होतं, तर ते तिथंच आलंय. मग ते आता हे आहे, सगळ्यांसाठीच तो प्रश्न आहे. त्याच्यामुळं असे प्रश्न तिकडे विचारले जात नाहीत, पॉलिटीमध्ये, जिओग्राफीमध्ये, मराठी इंग्रजीच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये. तर असे प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये विचारतात, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स थोडंसं मार्कांच्या बाबतीत ठीकठाक आहे. तसंच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण ओके आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीपेक्षा इकॉनॉमिक्स थोडंसं चांगलं मार्क द्यायला, कारण सिलेबस दिला आहे तेवढा भाग वाचायचा, मग मार्क येतं. तर मग तुम्ही अभ्यास करताना स्ट्रॅटेजी ठरवताना काय फोकस करायचं आहे, महाराष्ट्राचं भूगोल फोकस करणार आहे तुम्ही, क्वालिटी फोकस करणार आहेत, GS2, GS3 परत फोकस करणार आहेत, आणि मराठी इंग्रजीचा ऑब्जेक्टिव्ह भाग. मराठी इंग्रजीच्या ऑब्जेक्टिव्हला 100 मार्क आहेत, लक्षात ठेवा. तर 100 पैकी चांगला जर पेपर आला तर 90-92 मार्क येतात 100 पैकी. खूप अवघड आला तर 78-80 मार्क येतात, खूप अवघड आला तर 80-90 मार्क, म्हणजे खूप चांगला आहे परसेंटेज, लक्षात ठेवा. खूप चांगले मार्क आहेत हे, म्हणजे तुम्हाला 60% तुम्हाला जर रँक मिळत असेल आणि तुम्ही एखाद्या विषयात 80-90% मार्क घेत असला तर ते फक्त वरचे मार्क बोनस आहेत. तर एवढे मार्क मिळतात मराठी इंग्रजीचा जर चांगला पेपर आला तर 90+ मार्क मिळतात, लक्षात ठेवा. आणि त्याच्यातले 5-10 तर बोनस आलेले आहे, म्हणजे तुम्ही मागचेच पेपर वाचले तरी 5-10 मार्क पडतात ते. तर ती गोष्ट आहे की मराठी इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह, जिओग्राफी, GS2, GS3 पूर्ण, ते सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्हाला जास्त फोकस करायचं, तर कारण हे जास्त मार्क देणार आहे. आणि आपली एकच स्ट्रॅटेजी आहे, मला मार्क कुठं मिळतील तिथं मी इन्व्हेस्ट करतो. जसं शेअर मार्केट आहे, ह्या शेअरमधून मला जास्त फायदा आहे, मी तिथं इन्व्हेस्ट करणार. सोपं फंड आपल्याला पण तेच आहे इथं,
तसंच करणार. तर हे जी एस म्हणजे आपल्याला मेन्सबद्दल ही काळजी घ्यायची. त्याच्यानंतर प्रिलिम्सकडे होतो. प्रिलिम्सचे आपण बघितले की 7 भाग आहे, 10-15 प्रश्न विचारले जातात. थोडंसं सायन्स अँड टेक सायन्सवर सोशल सायन्सवर जास्त प्रश्न विचारतात, तर तो भाग आहे. तर मग आणि ह्याच्यात एक ॲडिशनल असतं की आपलं हे जे आहे मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षेला करंट अफेअर्सवर प्रश्न नसतात. त्यांनी सिलेबसमध्ये जेवढे पॉईंट मेन्शन केलेत तेवढ्यावरच प्रश्न विचारले जातात. करंट अफेअर्सवर जास्त प्रश्न नसतात. पण प्रिलिम्सला करंट अफेअर्सवर 15 प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. तर प्रिलिम्सचं करंट अफेअर्स करताना आपल्याला करंट अफेअर्सचे सोर्सेस सोबत बघणं गरजेचं. तर मग करंट अफेअर्सचं जे आहे ते कुठून वाचणार? तर मग न्यूजपेपर आहे एक बेसिक, लोकसत्ता वाचा मराठीतनं वाचणाऱ्यांसाठी, किंवा महाराष्ट्र टाइम्स वाचा किंवा सकाळ वाचा. मोस्टली लोकसत्ता प्रिफर करतात किंवा महाराष्ट्र टाइम्स प्रिफर करतात. इंग्रजी वाचायचं असेल तर मोस्टली इंडियन एक्सप्रेस वगैरे वाचा, बाकी ते टाइम्स ऑफ इंडिया वगैरे मोस्ट मोर फोकस्ड ऑन एंटरटेनमेंट रादर दॅन इन्फॉर्मेशन. तर ते तसं आहे. तर इंडियन एक्सप्रेस वगैरे आता हिंदू वगैरे वाचण्याच्या नादाला आत्ताच जाऊ नका. म्हणजे एम पी एस सी करायचं असेल आणि इंग्रजी माध्यमातून करता येईल, मराठी कळतच नाही, तर मग तुम्ही इंडियन एक्सप्रेस वगैरे थोडंसं चालत जा. पण जास्त वेळ देऊ नका, उगाच 15-20 मिनटं, अर्धा तास जास्तीत जास्त न्यूजपेपरला. आणि तेही कधी वाचायचं न्यूजपेपर? दोन विषयाच्या अभ्यासाच्या मध्ये, म्हणजे माइंड रिफ्रेश झाल्यासारखं वेळ. कारण त्याच्यात आपण बऱ्याचशा गोष्टी पॉलिटिकलच वाचत असतो, आज हे झालं आहे आज ते झालं आणि ते आपल्या परीक्षेतला काहीच कामाचं नाही. तर मग सकाळी आलात, एक सेशन घेतलात तुम्ही अभ्यासाचं, 2 तासाचं असेल 3 तासाचं असेल, मग ते सेशन झाल्याच्या नंतर जो एक अर्धा तास वगैरे आहे मध्ये, त्यावेळेला न्यूजपेपर वाचायचं. सकाळी आल्या न्यूजपेपर घेऊन कधीच बसायचं नाही, लक्षात ठेवा. कारण तो सगळ्यात चांगला वेळ असतो तुमच्या अभ्यासाचा. त्यावेळेला पुस्तक वाचत चाललं सकाळी सुरुवातीला आल्याच्या नंतर. तर तो भाग आहे. आणि ह्याच्यासोबत पृथ्वी अकॅडमीचं एक मॅगझिन असतं, पृथ्वीची परिक्रमा म्हणून तुम्ही कुठंतरी बघितलं असेल बाहेर. तर ते मला म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये ते आलेलं आणि एकदम बेस्ट लिहिलेलं आहे त्यांनी. म्हणजे इवन जर तुम्ही बघितलात की जी एस ह्याचं जे आहे यू पी एस सीचं, ते यू पी एस सीचे जे नोट्स काढतात ना त्याचंच ते मराठीमधनं भाषांतर करून तिथे लिहिलेलं आहे. त्यांचं स्वतःचं इनपुट काही फार नाही आहे त्याच्यामध्ये, पण ते क्वालिटी मटेरियल आहे एकदम. म्हणजे परीक्षेला जसे प्रश्न विचारले जातात तसं त्यांनी लिहिलं आहे तिथं पृथ्वीची परिक्रमामध्ये. तर एकच मॅगझिन जर तुम्हाला कोणाला ते दुसरे मॅगझिन वाचले आवडले समजा की हे चांगलं असं वाटलं, तर ते एकच वाचा, मल्टिपल वाचू नका. कुठलंही एक, आता मी पृथ्वीची परिक्रमा वाचलोय त्याच्यातनं चांगले मार्क आले म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ते वाचा. ज्ञानदीपचं एक्सप्रेस, ज्ञानदीप एक्सप्रेस म्हणून यांचं एक मॅगझिन असतं, युनिक बुलेटिन म्हणून आहे, परत आणखी बाकी एक दोन आहे. तर ह्याच्यातला कोणतंही एक तुम्ही घेऊन बघा, त्याच्यातनं इफिशियन्सी कशी आहे, ऑब्जेक्टिव्हिटी कशी आहे, आयोगाचे प्रश्न कसे विचारलेत. तर त्यातलं एक कोणतंही एकच वाचा आणि त्याचं मल्टिपल रिव्हिजन करा. ह्याच्यातनं 15 प्रश्न विचारलेत. आणि मग त्याचं कसं आहे, आपल्याला अभ्यास करताना प्रश्न कळाले पाहिजेत, लक्षात ठेवा. आपला अभ्यास चांगला आहे हे कधी कळणार आहे आपल्याला? जर आपण अभ्यास करताना आपल्याला अंदाज जर येत असेल प्रश्नाचा की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे कुठून कळणार आहे तुम्हाला? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस, मागचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केलात की तुम्हाला कळून जातं. आता न्यूजपेपर वाचता समजा की पी व्ही सिंधूला कांस्य पदक मिळालं ऑलिम्पिकमध्ये. पी व्ही सिंधू भारताची अशी पहिली महिला खेळाडू आहे जिला 2 पदकं मिळाली, हां 2 पदकं मिळाली ऑलिम्पिकमध्ये. तर मग आता तुम्हाला 2 ऑब्जेक्टिव्ह डिटेल झाले. ह्याच्यासोबतच अजून ऑलिम्पिकमध्ये काय की 2021 ऑलिम्पिकमध्ये भारताला एवढी एवढी पदकं मिळाली. पण एम पी एस सी इथं थांबत नाही, लक्षात ठेवा. एम पी एस सी ह्याच्या पुढे जाते. 2012 भारताला सर्वात जास्त पदकं मिळाली होती. तर मग आपल्याला फक्त 2021 माहिती राहून चालणार नाही, सगळ्यात जास्त कधी मिळाली होती, सगळ्यात कमी कधी मिळाली होती, तर या गोष्टी, गोल्ड कधी मिळालं होतं काय नाही, तर ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजे. फक्त 2021 महत्त्वाचं नाही. हे काय करतात, प्रश्न विचारताना खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असा प्रश्न असतो. मग खाली 4 स्टेटमेंट देतात. आत्ता जे आपण स्टेटमेंट बघितली, असं एक एक स्टेटमेंट असतो. तर आपल्याला 2 स्टेटमेंट माहीत नाहीत आणि 2 माहिती आहेत, तर मग आपल्या नॉलेजचा काही फार उपयोग होत नाही तिथं बऱ्याच वेळेला. जर इलिमिनेशन टेक्निक, आणि एम पी एस सीमध्ये इलिमिनेशन टेक्निक जास्त चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला सांगतील की इलिमिनेशनचं टेक्निक काय, तुम्हाला जसं शिकवतील ना प्रश्न ॲक्च्युअली घेऊन ते सांगतील की टेक्निक ऑफ इलिमिनेशन काय असतं. पण तशा पद्धती एम पी एस सीमध्ये जास्त चालत नाही, कारण क्लोज ऑप्शन देतात फार. तर आपल्याला ते डिटेल माहिती पाहिजे. फक्त आत्ताचेच रिसेंट नाही, तर ऑलिम्पिकमध्ये 2016 काय झालं होतं, ऑलिम्पिकमध्ये 2012 काय झालं होतं, तर ह्या पण गोष्टी डिटेल माहिती पाहिजे जर आपल्याला ते 100% बरोबर यायचं असेल. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे करंट अफेअर्स आणि हे आपल्याला कुठून मिळणार आहे, तर ते मॅगझिनमध्ये मिळतं. 2012 काय झालं होतं, 2016 काय झालं होतं. पण न्यूजपेपरमध्ये आता फक्त आपल्याला 2021 मिळणार आहे. तर हे असं आपल्याला लिंक करता आलं पाहिजे. इव्हन तुम्हाला वाटलं की जर तुम्हाला
एवढा अंदाज आला की असे प्रश्न विचारले गेलेत तर तुम्ही थोडंसं टिपणं पण काढू शकता, म्हणजे नोट्स पण काढू शकता त्याची, की एक वही करायची आणि आजच्या पेपरमधली महत्त्वाच्या 5-6 घडामोडी कोणत्या आहेत की जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कोणातून महत्त्व आहेत, तर तेवढ्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवू शकता. एखादी काहीतरी महत्त्वाची गोष्ट झाली आहे, नीती आयोगाने काहीतरी सांगितलंय, काहीतरी प्लॅन दिलाय, तर तशा गोष्टी तुम्ही तेवढ्या लिहून पण ठेवू शकता. पण मग ते मॅगझिनमध्ये तर सगळं डिटेलिंग तुम्हाला केलेलं असतं. तर ही करंट अफेअर्सबद्दल महत्त्वाची गोष्ट आणि प्रिलिम्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा. तर बाकीचे 5-6 सब्जेक्ट आहेत, तर तुम्हाला त्याचे सोर्सेस वगैरे सांगितलेत का प्रिलिम्सबद्दल काय वाचणं गरजेचं आहे काय नाही? तर म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण थोडंसं हे करू शकतो की प्रिलिम्सच्या प्रत्येक सब्जेक्टला काय काय वाचणं गरजेचं आहे, आणि किंवा हे जर तुम्हाला पाहिजे असेल, तुमचा ग्रुप वगैरे केला आहे का व्हॉट्सअपवर सगळ्यांचा अपडेटसाठी? नाही? ओके. तर मग तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर घ्या, तसं मी लवकर सांगतो थोडंसं की कोणते हे वाचायचं आहे प्लीज. मुख्य परीक्षेबद्दल तर तुम्हाला डिटेल एक तासाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळेल की प्रत्येक पॉईंटबद्दल काय वाचायचं. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.